ਉੱਚਾ ਦਾਸਾ ਦਾਸੀ Thank you.
Thank you.
Thank you.
अम्मा है चौदसा कई अम्मा है चौदसा कई भयना है त्रिलोके देव भावना ये पुढे 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 संतोष जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धुनिया देव भावा मागे पुढे उगवी पुढे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे भोगा देव भावा मागे पुढे उगवी पुढे संकट Oh,
माणसाने जर देवाची भक्ती केली तर देव त्याच्या कर्मात काय करतो, उत्तर देतात. तो मागे आणि पुढे लावून त्या वृक्षाची काय करतो, रक्षण करतो, अर्थात संकटाचं निवारण करतो. आणि आपण सांगा तर त्यांना तो काय उत्तर देतात, तो असणारो त्याला भगवान परमात्म्याचा याच्यामध्ये करतो ना करतो ना, अन्यथा करतो शक्य आहे सर्व भगवान परमात्मा. जसं भक्त सांगेल त्या प्रकारे तो अवतार राहील कळणार हनुमान महाराज. पण हे कळण्याकरता तुम्ही कोणतं नाव घेत आहो, तर आम्ही एकच नाव घेतो. काय त्याचं नाव? विठोबा. तुम्ही त्याचं नाव काय घेतो? विठोबा. असा अहंगाचा सरळ सरळ भारत आहे. हॅलो, आता आवाज कसा येतो? थोडासा चीर करतो आवाज. आता कसा येतो? मी आता आवाज वाढव थोडा वाढवा, विको विको वाढव. हॅलो हॅलो, अर्थ आता येतो चांगला. अर्थ अर्थात ते जिज्ञासू ज्ञानी चार प्रकारचे भक्त शास्त्राने विशद केलेले आहे अथवा श्रुत केलेले आहे. अर्थ नावाचा भक्त दुःख पीडित आहे, अर्थात हा धनाला लोभी आहे. सरळ सांगतो का, जरा खुलून सांगत नाही, जरा आपल्या मुलांमध्ये कळण्याकरता. अर्थ नावाचा जो भक्त आहे तो दुःख पीडित आहे, अर्थात तो धनाचा लोभी आहे. जिज्ञासू त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतो. आणि शेवटचा भक्त ज्ञानी आहे, ज्ञानियाच्या ठिकाणी काहीच करणे नाही. असे चार प्रकारचे वर्ग आहे. संसारामधले दोन दुःख आहे, पहिलं दुःख आहे जन्म आणि दुसरं दुःख आहे मृत्यू. जन्म मृत्यू जरा दुःख दोषानुदर्शन. पहिलं जन्माचं दुःख आहे, 9 महिने 9 दिवस बाईच्या उदरात राहतो आणि दाव्याने प्रसूत होतो. त्या येताना काय करतो? रडतो की असतो? बाबा सांगा, रडतो ना. तुम्ही तुम्ही हसता, नुसते हसत नाही, पेडे वाटतो. त्याच आयुष्य भरभर 100 वर्षाच पूर्ण झालं की तो चौक्याच्या खांद्यावर जातो. आता तुम्ही रडतानी तो असतो का? खरं सांगत तुमच्या माणसं मरतात ना. गेली म्हणायची 2 अंक काय सांगता म्हणा मागे. सांगा सांगा महाराज, त्या चार अवस्था मृत्यूच्या समयाला कोणत्या येतात? मोह पहिला येतो, नंतर विश्लेषण येत, नंतर आगामी येतो. सांगा सांगा महाराज, अजून ज्या वेळेस शरीर खाली झोपवलं जातो तो आथुर्ण त्या मृत्यूच्या समयाला त्याच्या हजारो वेदना होतात. शास्त्रामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले, एवढा वेळ आपल्याकडे नाही, तरी पण जाता जाता 16 संस्कार सुद्धा समजून जातो. बघा डोक्यात राहिलं तर
गर्भधान कुशली शिवंकरने नाटास्कर्म निष्कर्म अनुपाशन चुनकर्म करणारे गोपाळ्यांनी गर्भधान समागतम विवाह पाहून तसा संन्यास आणि अंत्येष्टी काय लक्षात राहण्यासारखे गर्भधान कुसुमय शिवकर्म जानकर्म निष्कर्म अन्नपाशन चुनकर्म कर्मवे उपयोग वेदारंभ समावर्तन विवाह वानप्रस्थ संन्यास आणि अंत्येष्ट किती झाले त्याच्यातून जायचं आहे बाबा आपल्याला पहिलं गर्भधान एवढं सांगायचं म्हटलं की एकदम संपून जायचं तर माझे सोळा संस्कार आपण नको पण आता कळ मी सांगत होतो एवढं दुःख आहे मृत्यूच्या समयाला मोह झोपवलं जात अथोरणावरती आणि मग त्याला आठवत आयुष्याला आयुष्यामध्ये माझं आयुष्य निघून गेलं मी कधी पंढरीची वारी केली गावात कधी सत्ता चांगला होऊन दिला कधी दान केलं पंढरीची वारी कधी केली मी आता प्रत्येक शब्दाला तुम्हाला म्हणत सांगू तरी किती शेवट संपताना तू दिंडी वाटी लावायला सुद्धा गेला वाट लावली दिंडीची त्यांनी पण वाट लावायला गेला माझ्या तिच कस होईल तिच झालं माझ्या पोराच कस होईल माझ्या नातवाच कस होईल माझ्या म्हशीच कस होईल सांगून जाऊ का माझ्या चूकदाराच कस होईल शेवटच्या क्षणाला भगवान परमात्मा जर मला भेटला
पश्चाताप मारत आहे. आगामी डोळे आहेत ते सरळ होता सरळ पाहतो. भेटायला येतात आणि विचारतात बाबूराव तुमचं कसं काय. बाबूराव डोळे हलित नाही तोंड हलित नाही असाच पाहत बसतो. तुम्हाला काय पाहिजे हे सुद्धा तो बोलत. आगामी असा शब्द आहे महाराज. आणि मग शेवट म्हणतो काय करतो शरीरातला असणारा भगवान परमात्मा त्याच्या शरीरातून निघून जातो शरीर प्रजीवन करत. तुम्ही का सांगितलं तर मृत्यूच दुःख आहे महाराज म्हणतात. या शरीराला जन्माच दुःख आहे मृत्यूच दुःख आहे मधल्या आयुष्याच काय. शतगणी येते अर्धरात्र मध्ये बालत्व किरा रोग क्षय काय भजना तुमचं शरीर भोजना करता का भजना करता कशा करता जे देवा भगवान परमात्मा एक महिलापैकी संत होऊन गेल्या जनाबाई. जनाबाईने कमरेला पदर खोवला. जनाबाईने कमरेला पदर खोवला. आता 2024 च्या महिला सुद्धा डोक्यावर पदर घेतात नाही असं नाही पण साडी असल तर सांगून जाऊ मला माहितीये तरी पण सांगतो. पदर असावा असं धोतर घालावा महाराज. आता विनोदाने आपण माझं पहिलं कीर्तन आहे. माझं कीर्तन विनोदाचं असतं नाही पण जास्त विनोद करू नये पहिलं वर्ष आहे. तुम्ही म्हणताना ते नको असो महत्वाचा विषय आहे महाराज. कारण भाग्यवंत नटे असे नटे का पंजाबी ड्रेस घालून असे पॅन्ट घालून असे नटे कसे नटे हळूहळू हळूहळू सगळं महाराज कमी होत तो निवृत्ती महाराजच पाहिजे महाराज. आणि वरून कपडे घातला आमच्या जनाबाईने पदर खोल आम्ही पदराचे फायदे सांगत होतो. पूर्वीच्या काळी महिला शेताला डोक्यावर पाठी 8 वाजता पवार साहेब घेऊन जायचे मला आठवत. त्यावेळी डोक्याला डोक
डोक्यावरून पदर घ्यायचा, त्याच्यावर पाठी टेपायचं, लिपरो असायचं, BSNL लिमिटेड. वा तुम्ही आता रिटायर असो आनंद आहे. मी सांगत होतो ती माय पदराणी महाराज हे गप्प नाही कीर्तन आपले वस्तुस्थिती आहे. म्हणा वाटते की वस्तुस्थिती आहे, एक नीतीशास्त्र आहे. आनंद महाराज डोक्यावर पाठी काही तुमचं काय नाव आहे? माझं नाव घेतलं नाही. नंदिनी ताई तुम्हाला आनंद आहे तुमच्या महाराज. ती पत्राला झपून घ्यायची, आपलं लेकरूपन्न दिसू नये, नजर लागू नये. आणि सुंदर अशी महाराज ते काष्टी पातळ नेसून अशी त्वरात चालत होती पूर्वीच्या काळी. दुसरा पदराचा फायदा ते लेकरू टेकवायची, ती 12 वाजता अर्जुन महाराज ती पाठी खाली आणि जरा ऊन व्हायचं थोडं सूर्याच म्हणून तोच पदर करत तेवढ्यात तो पाऊस आला, पदर भिजला, तो पिळून पुन्हा बाळाच्याच डोक्यावर धरायचा. लागलाच बाळाने शिकली त्या गुरुच्या, कारण की बाळांतर होत महिला वर्ग ओ वचन. आता दुसरा शब्द आहे लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणी मुख्य म्हणतात खूप प्रेम जवळी चाले धंदा जवळती बहीण म्हणते काय झालं मोठ्यावर पदर खाऊन उभी राहिले आणि देवाच भजन करत नव्हते अर्जुन महाराज शिव्या देत होते. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारच्या ऐकव भजनकर तुझी रांड रणकी झाले जन्म सावित्री चुडाले तुझे गेले रे मधे तुला पहुरी काय रे उभ्या राहून अंगणी शिव्या देती. काय सांगणार आहे काय म्हणायचं एवढंच नाही महाराज, तरी पण भगवान परमात्मा पहाटे 4 वाजता जना बायला दळायला येत होते म्हणू का जात्यावर लगान हो महिला मंडळी म्हणू का झोपू नका कोणी, झोपले तर तुम्हाला सटवायची शपथ. सुंदर नाते जाते गे होते बहुते कोणा गावा नव तुमचा तो रे बाळ विठ्ठला टाळ्या वाजवाय का शुळावर शुळावर देण्यात येत होत आणि आमच्या जनाबाईने देवाला शिव्या द्यावं. पुढे जाऊन सांगतात
संतांच्या घरचं भांडण आणि तुमच्या संसारातल्या जीवाचं भांडण, स्वार्थाचं भांडण आपलं आहे आणि स्वार्थाचं भांडण संतांचं आहे. देवतेची संत संतपेक्षी देव आणि निमित्त त्या प्रतिमा आहे तुम्हाला, पण संताविन प्राप्ती नाही. ऐशी वेद चारवे ऋग्वेद अजुर्वेद उत्तरवेद सामवेद चारवेद न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा किती झाले महाराज? ब्रह्म कर्म वैष्णव बाबू नाकंडे आणि भविष्य क्रमांक लिंग बरा स्कंद वामन वराह गौरव ब्रह्मा किती झाले? 16 बरोबर आहे. अहो 18 ब्रह्म पद्म वैष्णव शिव बाबू मार्कंडे आणि भविष्य क्रमांक लिंग बरा स्कंद वामन गौरव ब्रह्मा 18 7 वेळ लागणार 18 7 24 4 28 युगे किती झाली? युगे विटेवरी तो भगवान परमात्मा जर करकटीवर ठेवून असा भक्तांकरता जर उभा आहे मग त्या भक्ताला काय भीती आहे याचं पहिलं कारण
या दासात रीत आणि दिशा हरी नाही महाराज. रीला दुसरी वेदांती का पहिली रस्व का दीर्घरे बाळा तुला येत नाही. 51 मधून 10 गेले खाली किती राहिले. एका वनातून 10 गेले म्हणलं तुला. एका वनातून बरं सांगतो. एका वनातून 10 गेले. वन किती राहिले. वन म्हणतोय गाला हरीच्या दासाला महाराज अर्जुन महाराज तेरोक्यात भय नाही. हा झाला विधेलो. तो झाला परलो. खालचा झाला हरीच्या दासाला भय नाही. सर्वसकडे असतात पण कोणते भय. सापाचे भय, कविंचवाचे भय, चोराचे भय, कशाचं भय. शास्त्रात सांगतो 9 प्रकारचं भय शास्त्राने निषेध केलेले आहे. शरीराला रोगाचं भय, कुलवानाला अधःपतनाचं भय. श्रीमंत माणूस आहे कुलवान कदाचित तो पुण्याची पावती सरे सवेची नम्रपणाची उठी उरी. श्लोक काय मलाच याच्यावरला श्लोक काय 9व्या अध्यायातला. ते तमत्त सर्व लोकं विशालं क्षणे पुण्यमती लोकं विशन्ति आठवण सुद्धा ती गुरुच लागते. असं ते आठवावं लागतं पटवावं लागतो आणि पाठीत घेऊन पटवावं लागतं. शरीराला रोगाच भय, कुलवाण्याला अर्धपतनाच भय म्हणजे श्रीमंताला कदाचित तो खाली येऊ पुन्हा गरिबी येऊ शकते. आणि एक सांगून जातो त्याची दोन पद. श्रीमंत होऊन गरीब झालेला बरा, श्रीमंत होऊन गरीब झालेला बरा, पण गरीब होऊन श्रीमंत झालेला बरा. वा त्याच वर्गातले. कुलबाणाला अधःपतनच हे मानवाला दरिद्र्याच हे एखादा मान दिला चौकदार तुम्ही फार मोठे तब्बेदार काय राजदंड कोणी दिला तो तुम्हाला कोणी दिला. अरे आम्हाला देवाने दिला. तुकोबारायांचं कीर्तन असायचं. त्या कीर्तनामध्ये आमच्या प्रधानाने ही शिकवण छत्रपती शिवरायांनी दिली महाराज. तो राजदंड करो अधिकाऱ्याच्या कीर्तनातलं लोकांचं कीर्तन तुकोबारायांचं होतं. काय कीर्तन होतं महाराज. कीर्तन काय कीर्तन अशी टाकत आहे. श्लोक आहे महाराज ज्ञानेश्वरी आणि एक प्रसंग सांगून जाईल. राजशाही मांडी घातलेले छत्रपती शिवराय होते बसलेले. पण ज्या कर्मठाने ज्या दुराचाराने छत्रपती शिवाजी राजांना पकडण्याकरता काही आले पण त्या कीर्तनामध्ये सर्व महाराज काय झाले. कोणत्या शिवगाला जायचंय ताकद कीर्तनातली आहे. ती कोणाच्या
तुकोबायांची आपल्या नाही. नामदेवायांच्या कीर्तनामध्ये सांगून जाईल, देव नाचत होते, नाचता नाचता पितांबर सुद्धा देवाचा देवाचा गळा पितांबर. तिथे काशीवरून कबीर महाराज होते, तालकरी म्हणून वाळवंटात होते महाराज. एक झाली चंद्रभागे नाही
केल्यास फाशीची शिक्षा दुसऱ्या वकिलाने शिकून ठेवलं होतं किंब मधीच दे मी चोरी करणार नाही केल्यास फाशीची शिक्षा चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवन दहते काय चिंता निर्जीवन दहते चित्ता संगीत काय शब्द प्रयोग झाला फक्त एक अनुसार बिंदू मात्र बिंदू मात्रास असं चिंतन आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं हरीच्या दासा काही आम्हा आम्हा राहिला तो पूर्णच करावा लागतो आम्हा आम्हा नाही आम्हा हरीच्या हरीच्या नाही हरीच्या दासा बत्ता काही भय नाही त्रैलोकी काय नाही हे पद त्रैलोक्यात आम्हाला ह्या भगवान परमात्म्यामुळे नाही तुमचा देव काय करतो नाही नाही तो आमचा देव राहतो मागे उभा राहतो आणि आमचा संभाळ करतो देव उभा
मागे पहिला शब्द मागे आणि मग मागे पुढे उभा राहे संवाद असा एक शब्द आहे ना आपल्या गुरु परंपरेच्या अभंगात प्रमाण आहे द्रौपदीच्या द्रौपदीच्या हो मंडळी हो द्रौपदीच्या द्रौपदीच्या मागे तो पुढे हो दादा मी सांगतो वेळ झाला द्रौपदीच्या मागे अर्जुनाचे रथी हा पुढे पुढे काय बरं म्हणतात मला हे म्हणतो उदाहरण तरी सांगा उदाहरण सांगतात संत मालिकेमध्ये तीन संत आहे की त्यांच्या घरी येऊ येऊन उभे प्रत्यक्षात घरामध्ये येऊन भक्तांची कामे केली न सांगता की तुम्ही काम म्हणता महाराज पण संकटे बहुता सांगतो सांगतो एक उदाहरण सांगून जाईल दृष्टांत सांगे ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज कि त्यांची पदवी होती बाल भगवान परमात्म्याने दिली होती ते संतही होते शांतही होते आणि श्रीमंतही होते सांगा सांगा परत शांत कसे होते हो यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केले शांत ते संत होते हो नांदायला निघलेली नुकतीच मुलगी आपल्या सासर घरी आणि इकडे प्रेत चालू होत कोणाच होत सांगा सांगा पण ते मरत नसतात अवतारी संत असत पण त्या एका कन्ने करता निघालेल्या आपल्या नांदायला सासऱ्याकडे तेव्हा ते शाप दिला त्यांनी मला काय मरायला हात बंद महाराज जस एखादा झोपेतून माणूस उठावा तसा त्या माराला तुमच्याकडे मारच म्हणतात त्याला चौद्याच्या खांद्यावर विशेष क्रांती आहे ही त्यांच्या जीवनामध्ये घडलेली क्रांती आहे आणि जिवंत केलेल्या माणसाने आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी क्रांती केली त्यापैकी अनुभव आहे काय होईल महाराज शेवटची शके बाराशे तारोत्तरे तये टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदले अरे निघाले ते आपल्या अंकयात्रा जिवंत केला नाव तर सचितानंद आहे आणि ती ज्ञानेश्वरी चला पुढे मग आमचे एकनाथ महाराज आशीर्वाद देतात त्यांनी नांदायला निघलेल्या मुलीला महाराज ते कसे होते सुंदर होते आणि ते काय होते श्रीमंतही होते मग अशा संतांनी त्या भगवान परमात्म्याने काय रूप धारण केलं श्रीकांड्या चंद्रंड्या Thank you.
जिवंत केली तरच तो संत आहे. संत कुठला काय त्यांच्या वाणीमध्ये ताकद असते, गीतेमध्ये ताकद सुद्धा शिकवली शासन आहे. अनुद्वेटेकरांना सत्यम पैसे छोट्या अभ्यासांच्या विभागाने यांचा पक्ष आहे. वाणीमध्ये तो काय मला नुसतं बोललो ना साधुसंताचा अमृताचा पाऊस तुमच्यावर पडतोय साधूंची आहे. महाराज त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गाय उठली, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गाय उठली त्याच कांताला ग्रंथ साहेब नामदेवराय म्हणतात. पण तो देव त्याच्या करता जसा आहे त्या भक्तासाठी तसाच होतो. जैसा दिला तैसा हो वेळ आपल्याला नाही म्हणून धावे सोय द्रोणी हले धावतो तो द्रौपदी करता काय झालं काय झाला तो लुगडी बनला महाराज लुगडी. दुर्योधन दुशासना सारखे वाईट कृत्य करणारे म्हणले आमचा भगवान परमात्मा पाठीराघा होता तो लुगडी बनला. काय ताकद आहे त्याच्यामध्ये, काय वृत्ती केली महाराज. एकच उदाहरण सांगायचं मला सेवेला पूर्ण विराम द्यायचे आपली वेळ संपली. तुम्ही जर आम्हाला धार्मिक आहे बाबाचे कमी सुद्धा कीर्तन करू शकतो म्हणता हे संजू भाऊ आहे तू हे बोलायला नको होतास पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये ज्ञानोबांचे मामा कान्होबराय पाटील संत होऊन गेले. ते ज्ञानोबांचे मामा होते. ते गाव कोणतं? केंदूर. केंदूर केंदूर तो संत आणि इथली प्रशस्ती माहिती आणि एवढी मोठे संत उच्च कोटीला पोहोचलेले आहेत. मी
काशी क्षेत्रातल्या ब्राह्मणांना कळले. महाराज आपल्याकडले जे ब्राह्मण आहेत ना यांना गावंडी ब्राह्मण म्हणतात. तिथं नाही ना कोणी ब्राह्मण, या ब्राह्मणला नाही म्हणत, गावंडी ब्राह्मण म्हणतात. विषय आला सांगून जातो. असे 1000 गावंडी ब्राह्मण जर जीव घातले, एक पाठक जीव घालणे चुकून नये, तेच पाठक. 1000 पाठक जर जीव घातले तर एक पंडित जीव घालणे कुटुंबीय आहे. 1000 पंडित जर जीव घातले तर एक परमहंस जीव घातले कुटुंबीय आहे. 100 परमहंस जर जीव घातले तर एक संन्यासी जीव घातले कुटुंबीय आहे. 100 संन्यासी जर जीव घातले तर एक ब्रह्मवेत्ता जीव घालणे कुटुंबीय आहे. 100 ब्रह्मा व्यक्ती जर जीव घातले तर एक हरिहर जीव घातले कुटुंबीय आहे. 1000 जर हरिहर जीव घातले तर एक नाम घालून जीव घातले कुटुंबीय आहे. हे आजच्या अन्नदात्यासाठी आहे. पात्र पाहून दान करावे, नाहीतर अन्यथा काही घडू शकत नाही का? बरोबर. नाहीतर देती घेती हे दोही असा अर्थ करून घेऊ नका. गाडीला डिझेल लागतं. देणार आहे तुम्हाला. मला संजू भाऊनी सांगितलं तुम्हाला 5000 रुपये देणार आहे, पण आजचं माझं कीर्तन 8000 रुपयाचं होतं. मी त्याच्या बदलीत किंबटिंबाचा आदर भरा माझ्या जागेवर दुसरे महाराज पाठवले. महाराज आता भरपूर झाले, युट्यूबला पाहतात मी भरपूर झाले, पण अधिकारी महात्म्यांची गरज आहे. अनुभवी माणसांची गरज आहे, अनुभवी महात्म्यांची गरज आहे. असे कानोबा पाठक, कानोबाराय पाठक त्या केंदूर मध्ये सूर्योदय झालेला आहे. दोन मुलं होती, एक मांडीवर खेळतो, एक खांद्यावर खेळतो. 15 ब्राह्मण ऋग्वेदी ब्राह्मण काशीवरून आले. या गावकऱ्यांना विचारू लागले, कानोपाराय पाठक संत येथेच असतात म्हणे हो. त्या सगळं या रोडनी जायचं, डायरा पर्यंत बोलायचं, तिथे कानोबारायांचा कानोबा पाठकांचा काय आहे मंदिर आहे, त्यांचा तिथं मठ आहे, तिथे तुम्ही जा. हे 15 जण गेले तर एक खेळतात, एक नेकरू खांद्यावर आहे, एक मांडीवर आहे. त्यांनी तोंडात गोड घातलं त्या 15 ब्राह्मणांनी. अरे म्हटले हे कसले संत, हे म्हटले आम्ही संत नाही, आम्ही ग्रस्त असतो. बरं तुम्हाला कसं काही वाटत असेल की या लेकरामुळं तर ही लेकरू वेळीत टाकतो. कानोबा पाठकांनी कानोबाराय पाठकांनी ते लेकरू, ती दोन लेकर आडात टाकून दिली. मग ते 15 ब्राह्मण म्हणू लागले, आता तुमच्या घरी काय पडत? काय शब्द काय कळत नाही मला. सुतक म्हणजे काय? काही मंडळी म्हणून आहोत, जेवण तुम्ही ते दशप्रिय विधी. ते म्हणतात आम्ही ते खात नाही, आम्ही काशी केली. पुढे जाऊन ती आम्ही आमचा दाव्याचा कार्यक्रम काय असतो. तीच म्हणणारी न खाणारी माणसं 5 किलोमीटर धाग्यावर जेवलेली दिसतात. ते काय जास्त बोलायचं नाही. सुतक पडलं आम्ही जेवणार नाही, पण एक विनंती आहे. अतितम शिवजनप्रतिज्ञा मिष्टान अतिथी देवभाव आहे. आमच्या घरी तुम्ही 15 ब्राह्मण गजरुदी ब्राह्मण काशीवरून येथे आले, निर्मुखी जाऊ नये, विनंती आहे. तुम्ही आमच्या घरी 2 तास का होईना जेवू घाला, जेवू घालणार आहे तुम्हाला, जेवून जा. विनंती केली, तुमच्या घरी सुतक आहे, जेवणार नाही. कानोबाराय पाठक म्हटले सुतक हे लगेच घालून टाकू आपण. त्या मुलांना वेळ परत आणून 15 ब्राह्मण पाहू लागले.
परत आणणार ती तुम्ही देख मग हाक मारली चला रे मुलांनो 15 ब्राह्मण यजुर्वेदी काशीचे आहे आणि आपल्या त्या आश्रमामधून उपवाशी जाणार आहे खेळावा तशी ती भरभर भरभर तिथे पळून तुमके जेवायला बसली याला सामर्थ्य म्हणतात याला भगवान परमात्म्याने संकट निवारण देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट तैसा केला तैसा होय धावे सूय धरुणिया महाराज याच्या करता आम्ही फक्त एकच नाम धारण केलं कोणतं एक गाव आम्ही एकच नाम आम्ही मुखामधून घेतो ते कोणतं फक्त का बरं विठोबाच का विठ्ठल का नाही विविधाचा ठो निलकंठ लक्ष्मी कांतर मिळून काय झाला ते देवाचा काय झाला तो विठोबा झाला आणि आम्हा वालकऱ्या आमचा काय आहे पांडुरंग आहे अनेक रंग असतील तो भगवा रंग आहे काहींचा सावळा रंग आहे काहींचा तांबडा रंग आहे आमच्या तो दराचा काय रंग नाही नाही लाल आहे गुलाबी काय अनेक रंग आहे पण आमच्या पांडुरंगा सारखा रंग नाही म्हणतो रंगी रंगी रंगतो प्रत्येकाच्या खेळतो निळोबऱ्याचे म्हणतात खेळतो गिरीची खेळावा एकलणी खंडाचे म्हणाले निर्माण सुद्धा होणे गगनचंद्र सूर्य मेघप्रमाणे कोणासाठी फक्त एकच आहे तुम्ही त्याच्यावरती निष्ठा ठेवा निश्चित तुमचं मागे तुम्ही उभा राहून संकट दूर करी या नवयज्ञामध्ये सर्वजण या ठिकाणी शांतमध्ये बसून माझं कीर्तन ऐकलं खऱ्या अर्थानं असं मला वाटतं मला कीर्तन जमतं का नाही मोठे महात्मे असतात तुमच्याकडे नातरी मला तू उघडा बोली का वापरा मी चुका कोणते हे सुरू करून मागे हे गेले आजचं 5 दिवसाचं पुष्प आहे भगवान पांडुरंग राहायला हनुमंत राहायला भगवान गोपाल कृष्ण भगवान यांच्या चरणावर तुम्ही सर्व श्रोते मंडळी महिला मंडळी सगळे कार्यक्रमासाठी आता हे तपोपूर्ती सोहळा आहे म्हणजे पंढरी साहेब होता म्हणून सर्वांनी भजन करायचं Thank you.
पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल।